नमस्कार, मी वैष्णवी। ऍग्रो वन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात काही ठळक बातम्या। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला चांगल्या पावसासाठी 2 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार। बांगलादेश आणि चीनकडून असलेल्या मागणीचा कापसावर सकारात्मक परिणाम। आणि आजच्या मोठ्या बातमीत पाहूया ब्राझीलच्या साखरेची परिस्थिती आणि त्याचा परिणाम मार्केट बुलेटिनच्या शेवटी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। धुळे, नंदुरबार आणि अकोला जिल्ह्यात 1 ते 23 जून या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। तर गेल्या आठवड्याभरात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, नागपूर आणि भंडारा जिल्हा वगळता सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। येत्या आठवड्यात मात्र विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण असून अकोला आणि अमरावती जिल्हा सोडल्यास इतर ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे। तसंच आज 28 जून आणि उद्या 29 जूनला कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेने कळवलंय। पण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला चांगल्या पावसासाठी 2 जुलैपर्यंत वाट ही पाहावी लागणार आहे। देशातील हरभऱ्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त नसल्यानं हरभऱ्याचे दर सध्या स्थिर आहेत। तसंच हरभऱ्याचे दर येत्या 2 ते 3 महिन्यांत अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जातीये। यंदा हरभऱ्याला 5,100 रुपयांची किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे। तर NCDX वरील ऑक्टोबरचे हरभरा करार 5,274 वर पोहोचलेत। यंदाचं उत्पादन वाढलं असलं तरी मागणी पूर्ववत होत असल्यानं दरांना आधार मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळं माल होल्ड करून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतोय। MCX वर्षा कापसाच्या वायद्यांना आधार मिळताना दिसतोय। बांगलादेश आणि चीनकडून असलेल्या मागणीचा सकारात्मक परिणाम बाजारावर होताना दिसत असून कापसाच्या जुलैतले करार 24,660 वर ट्रेड करतायत। गेल्या काही दिवसांमध्ये हेच भाव 24,520 रुपयांवर आले होते। तर हे वृत्त देईपर्यंत ऑगस्ट किमती 24,885 रुपयांवर ट्रेड होत होत्या। NCDX व सोयाबीनचे जुलैचे करार गेल्या आठवड्यात 6,519 वर होत्या। या आठवड्यात त्यात 60% वाढ झाली असून त्या 6,980 वर स्थिरावल्या आहेत। मध्य प्रदेशातल्या इंदूर बाजारात सोयाबीनला सध्या 7,499 चा घसघशीत भाव मिळतोय। ऑक्टोबर महिन्यातल्या करारांची किंमत NCDX वर 6,158 वर आली असून हजर बाजारातल्या भावापेक्षा त्या जवळजवळ 18% कमी आहेत। तर यंदा सोयाबीनला 3,950 रुपयांची किमान आधारभूत जाहीर केली आहे। मोठ्या बातमीकडे वळण्या अगोदर घेऊया छोटीशी विश्रांती। जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनीची आधुनिक इस्रायल तंत्रज्ञानाने बनवलेली सर्व पिकांसाठी उत्तम ठिबक सिंचन पद्धती नेटाफिम। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात आजची मोठी बातमी। ब्राझीलचं साखर उत्पादन घटलंय। गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये पडलेल्या दुष्काळाचा हा परिणाम मानला जातोय। फक्त साखरच नाही तर आता इथेनॉलचं उत्पादनही घटल्याचं तिथल्या व्यापारी संघटनेनंच म्हटलंय। त्याचबरोबर इथेनॉल आणि साखरेच्या विक्रीतही घट झाल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। तर इकडं भारताच्या इथेनॉल निर्मिती धोरणामुळं येत्या काळात देशाचा अतिरिक्त साखरेचा प्रश्न सुटण्याची शक्यता असून सरकारला साखर अनुदान बंद करणं शक्य होईल असं झर्निकोव या जागतिक पुरवठा साखळी कंपनीनं एका अहवालात म्हटलंय। जागतिक पातळीवर साखर उद्योगात तेजी निर्माण होऊ शकते असं त्या अहवालात म्हटलंय। 2022 पर्यंत 10% इथेनॉल आणि 2025 पर्यंत 20% इथेनॉल पेट्रोल ब्लेंडिंगसाठीचं केंद्र सरकारचं लक्ष आहे। इथेनॉल उत्पादन क्षमतेत वाढ करून पाहणाऱ्या कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रानं मागच आर्थिक सहाय्यही जाहीर केलं होतं। या घडामोडींमुळं ऊस उत्पादकांवर काय प्रभाव पडेल आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा। आज मार्केट बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक अपडेट्ससाठी ऍग्रो वन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।